ये मशीन है ना देव टाका लगे को तरी तेवड़े दावी साधर येतील पण ये पुरे काहीच कामच नाही मावले नुसते सट्टाले मारीत पैया पुराला असं काही कळतच नाही फार जाम झालं ते मशी हो भराव राहू तुम्हाला बॅकल जायचंय आता पप्पांना काय खरं सांगू बा तुम्ही की यांच्याकडून 1000 रुपये लागत आहे आम्हाला काय सांगू कपड्यांचं कारण सांगू कपड्यांचं कारण सांगितलं का तेव्हा पैसे देतील मला चाल काय काय करू राहिले अरे काय करू राहिले अरे तुला किती वगैरे सांगितलंय या मशीनला गिरायक पाय त्याला गिरायक पाहिलंय मी मग तो एक जण आहे तो येईल पा दुपार पर्यंत म्हणतो 15-16 हजार देईल फक्त फक्त आपली ऑफर 20 हजाराची त्याला म्हणलं एक काम कर पप्पा राहतील तिथं पप्पाला भेटून घेतो काय ते मला माहित नाही नेमकी ते कसं काय द्यायचं काही नाही बरं त्याला येऊ दे मग माहिती घेते ऑर्डर करून तर मी काय म्हणतो ऐका ना काय एक काम होतो आता काय कपडे घ्यायचे आता कपड्यात एवढे भारी आहे ना अंगामध्ये अहो एकच ड्रेस होतो किती दिवस तोच तोच घालीत राहतो मी अरे तू ते घालतोय माल पाहिले फार बनल पाटले कसे मी दिवस काढत असेल तुमची गोष्ट वेगळी आहे पप्पा अरे काय बाबा आता तुम्हाला ना गरीबाचे दिवस काढता नाही त्या हो आम्ही कसे दिवस काढले आम्हाला माहिती तुमचे जुने दिवस होते तुमचे दिवस निघून गेले आता नवीन जमाना आहे सगळा तुला आता जर 4 महिने 2 महिने सारखे कपडे घ्यायचे 1000 रुपये द्या नाही मला काय 1000 रुपये काय तो मम्मी कोणी घेतला का तो मम्मी कोण घ्यायचे पैसे तिने देत मरो द्या ती म्हणतो बापा घेऊ बरं जाय बाबा घेऊ लवकर ये तुम्ही भारी हो माल माहिती लगेच 500 पण 500 दिले बापा तुम्ही करा 1000 मग आता काय करतो तू हाटला कपडे घ्यायचे म्हणा एक नंबर ड्रेस घेऊन तुम्ही घेऊन ये लवकर ये काम धंदे पाय आणि तो मशीन वाले येणार लक्षात ठेवा हा त्याचा यावर करून घे तुम्ही हा करून घेऊ सीत काय त्यात पण माल दोन का नाही नका तुझा मला फोन करू नका आता नाही फोन नका तू लवकर मी आता गेलो तर मित्रांमध्ये पण जाईल तिकडं हा कपडे घेतले तर कपडे लवकर येणार नाही घरी बघ मी बरं जाय बाबा जी हा येऊ का मग काय रे पाय पडतो ना काय मग तुम्ही 1000 दिले मला 1000 चल कधी नाही पाया पडला आज पाया पडू राहिला नाही आज सूर्य दुसरं कोण उगवला ना त्याच्यामुळं बरोबर आहे पैसे दिले तुला हा ये ये चालू खुश झाला तू फोन ना करू मला नाही नाही आता फोन करणार ठीक आहे येऊ का हा काय परे परत त्याला पैसे काढित राहतो माकून हा ऐका अजिबात मागत नाही त्याच्या आईल्या पोराचे मला काय चरित्र बरोबर वाटत नाही अडचण लय वखत पैसे नेले माकून त्यानं काय मित्राचं नाव सांगतो इतक्यात म्हणतो कपडे घ्यायचे इतक्यात म्हणतो बुट्टे घ्यायचे हा मग एवढे पैसे करतो काय अडचण येऊ ना नाही आज आहे ना मला त्याच्यावर लक्ष ठेवा लागेल त्याच्या मित्रा काय पाहतो आणि पाहतो हा कुठे नेमका जातोय कपडे घ्यायला असं याच्या पाळून ठेवतो मी आता चाल आता वस्ती कोण नाही ना तर मला आणायची झोपली काय किती निर्लज्ज रे तो पाय फटका राहतोच का रे मला हा मग मला ना 2 तास झाले मी इथं बसले येऊन सॉरी बस काय सॉरी आता माझी चुकी झाली हे ना लाडी गोडी फोंगेशी पुढे मान नको देत जाऊ आता बघ माझ्याकडे बघ कधी बघितलंच नाही मला नाही का घे बघून स्कूटी लावली मी तिकडे कावर फोर व्हीलर नाही भेटली का आज अरे होती मग पण मम्मी सिंगल होते ना म्हटलं मग एकटी स्कूटीच घेऊन येऊ पाऊस आला तर भिजत जाऊ एन्जॉय करू हा अजून काही भिजत जाऊ आजारी पडलं तुझ्या सोबत फिरायला काय लाजायचंय त्यात आजारी पडलं तू आहे ना दवाखान्यात नाही ना तुझे पप्पा देतील पैसे आता पप्पाला काय सांगू मग बरं तू माझ्याकडे पैसे देतोय का तू स्कूटी चालू मागे बसते पाटल्याची पोर आहे ना अरे
मी साजरा करणार आहे. बायको आहे माझी, लग्न करणार सोबत मी. बायको? हा. पाटलाची पोरे चांगलं तिकडे हात घातला. आपलं काम म्हणजे लोकांच्या अंगाला काम येणार भाऊ. तिच्या बापाच्या नादी रोकड्या गुजारा विचारू घेत बापाला. मी माझ्यावर प्रेम करते, बापाशी काय करायचं मला. मग ती मला साथ द्यायला जाईल ना. मग तू आतापर्यंत येत करीत आला का? नाही पैसे आणायचं गेलं ते करायचं का? लाईफ सेट आहे माई. आज तुमचे 10,000 खर्च होतील, उद्या 10,00,000 भेटतील तुम्हाला. हा विचार करा तुम्ही. तिचा बाप पाटील आहे. 8,00,000 पैसे किती राहतो तुम्हाला माहिती ना? त्याच्यामुळे एकुलते एकच आहे ना. आणि एकुलती आहे तिच्या बापाला ती. बर बर चांगला विचारून या तुझ्या बापाला. बरं पाहिजे तिचा बाप जरी नाही गरीब माणूस आहे. हा मी नाही विचारणार विशाल. मी विचारले टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्ही मध्ये काढा घालू नका फक्त त्या बापा जाऊन. त्याचा बापा मला काय करायचं बाबा? तो असं ठिकाण हात घातलाय ना परत येत तिच्या बापाला एकटीच आहे. तू मला एकटाच आहे. बाप लसरे म्हणतोय. असू दे श्रीमंत. ती मला डाय काय म्हणते माहिती का? मी किती श्रीमंत जरी असले म्हणे मला चटणी भाकर जरी खाऊ घातले ना तरी मी खुश आहे म्हणतो. साठी ताण करून घ्यायची. हा आपली गरीब परिस्थिती आहे. अहो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बाप्पा. तुम्ही फक्त आमच्या पाठीशी उभे ना. अरे पाठीशी आहे उभा. तू यायच्या उद्या केल्या मग डोक्याला लय ताण होईल. काय ताण होणार? तुझ्या बापाला मान्य आहे का? कोण? तिच्या बापाला काय करायचं मला? ती माझ्या पाठीशी नाऊन तिच्या बापाशी काय करायचं मला? तुम्हाला अजून माहितीच नाही तिचा बाप कसा आहे. तुला तिचा बाप नाही बोलला तर मी तिला पळून घेऊन जाणार. मी पळून यायला तयार आहे. ऐकलं? हो. तो बापाचा विचार घेतला का? नाही. एक तर महापौर लय बावळट आहे. बरे बावळट? हा एवढं पक्क नाही महापौर. हा असं बावळट म्हणजे त्यांना म्हणायचं असं काही वाणी काळजी करू. मी ना त्याला सांभाळून घेईन. माझही त्याच्यावर प्रेम आहे आणि माझे वडील नाही म्हणणार नाही. कारण की मी काय थोडस रडली बिडली तर काय. मी आजपर्यंत कुठे रडली तर माझे पप्पांना सण होत नाही ना. याच्या करता रडलं तर देतील लग्न लावून. पाय पाय नाही तर मग काय महापौराचे नुकसान करता तुम्ही? एक आम्ही गरीब माणसं आहे. उभी राहिली तयार आहे ना. तुम्ही नका काळजी करू. चल ना आपल्याला उशीर होतो. जाऊ का आम्ही? आम्हाला उशीर होतो. कपडे घाल जाऊ का? मग तुम्ही काळजी करू नका. तुम्ही घरी जाऊ मस्त 90-90 मारा. बरं का? 90 ना म्हणजे पाणी वगैरे पिया असं बोलतो. नमस्कार करते. वळण पा पाटीलची बोडगी वळण पा. चल बेबी जाऊ का? हा त्याला का बेबी म्हणला का? बेबी का बेबी का बेबी म्हणते काय म्हणते त्यालाच माहिती. आपल्याला काय करत नाही. आले पोऱ्याने काय डोक्याला ताण करून दिला तरी म्हणले पुरे पैसे काल नेते एवढे. हा इकडे येऊन आकार सांग करीत होता अर्ज. पण आज याच्यामुळं मी मला सापडला. त्यात ती पाटलाची पोरगी निघाली. अरे एक तो पाटील अवघड माणूस आहे. पण पोर म्हणते मी गरीबाचा परपंच करेल सांभाळे. पोरगी चांगली आहे. महापौराला त्या पोरीनं सांभाळून घेतला ना मग बरं होईल भाऊ असं. मग काय काळजी नाही राहायची मला. इतके दिवस त्यानं का म्हणजे येच उद्या करीत होता मोर का महापूर गोड बोलून पैसे काढून नेत होता. द्या 1,000 द्या 500 द्या 1,000 द्या 500 ते आज कामं आले बा महापौराला. म्हणजे मी दिल्याचे तर पोर चांगली आहे. पण महापौराला काही समजा नाही. पण पोर म्हणते मी घे समजून उमजून. मग काही नाही मग जालन लागायला लागलं त्यांच्या व्यवस्थित. मग काही टेन्शन राहणार नाही मला असं. चला.